हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कसे आहात? आनंदीतच असाल ना. तर तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा होत हीच माझ्या ईश्वरच्याने प्रार्थना. तर ते परवा लग्न होतं आणि काल माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती, त्याच्यामुळे तुम्हाला मी ब्लॉग काय अपलोड केला नाही. तर तुम्हाला काल आलं असेल. तर आज आहे ना, मी मम्मीचीच थांबले कारण माझी थोडीशी तब्येत बरी नव्हती. तर आज इतकं छान वारं आहे ना बाहेर, खूपच वारं सुटलं आहे त्याच्यामुळे सेन. आता आत्ता वाजले 10 10:15 झाले आणि सई अजून पण मस्तपैकी झोपलेली आहे. सईला ना झोपण्यासाठी ना अशी मस्त हवा आणि फॅन लागतो. जर लाईट गेली ना तर लगेच सई उठून जाते. आणि आज मस्तपैकी ना वारं सुटले खूपच छान. तर गरम काही भासत नाही आज जास्त, त्याच्यामुळे सई अजून मस्त झोपली आहे. आणि मम्मी आता तयारी करते नाश्त्याची. तर आता आम्ही नाश्ता करून आणि आज दिवसभर मी काय करणार आहे ना ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आता मम्मी ना मस्तपैकी ना तांदळाचे पराठे आणि त्यासोबत बडीची चटणी करते. मिरची दळून टाकले का? सई उठली. गुड मॉर्निंग सई. ओ बापरे बाळा, शै बाळा, गुड मॉर्निंग. चला उठा. आता मस्त सईने आंघोळ केली आहे आणि सई आता ड्रेस घालणार रे. आजीने तुझ्यासाठी काय केली सई? पराठा केलाय बघ, किती छान पराठा केलाय आजीने सईसाठी. मस्तपैकी सई आता खाणार आहे. चला आता ड्रेस घालून घेऊ आपण. चला ड्रेस घालून घेऊ. सौरभ भाऊ करतोय नाश्ता आणि ड्युटी पण चालू आहे त्याची. सोने शाळेत जायचंय का आज? दुसरा दिवस शाळेचा. सई मस्त रेडी झाली का? काय खाती सई दाखव मला. तर मस्त पैकी ना खोबऱ्याची पण झटका केलेली आहे दही टाकून. तर आता मस्त पैकी मी पण नाश्ता करून घेते गरम गरम. देते का मला? मस्त नाश्ता झाला आणि आता जेवणासाठी काही भूक नाहीये. तर भूक लागली आम्ही जेवण करू. आता आम्ही थोडासा आराम करतो. आणि सईचं काय चाललंय? सई पहिली का सई काय खाती? कसं आहे का सई? अंशु ब्लॉग बघती ना आणि अंशु दिसली. अंशु म्हणतीये बाबा दिसले का? बाबा ना ताटा करतीये. कोण आहे का अजून? बाबा आहे. कोणाचे बाबा आहे ते? सईचे बाबांनी सईला काय आणलंय? काय आणलंय सई? सई काढलं बाई. तुझ आहे का? कोणी आणलं सई तुला? हे कोणी आणलंय? ओ बापरे दे अंशुला, अंशुला दे दे. दाखव ना मला काय सई. ओ बापरे तर बरंच आराम झाला. त्यानंतर आहे ना चहा पाणी झाला आणि आज आहे ना मी मम्मीला बोलले मला शेवया रस खायचा आहे. तर मम्मी मस्त आहे ना रस आणि शेवया करणार आहे. तर असं मस्त पैकी रस करते अजून. तर मस्त शेवया खायचं होतं तर रस करून ठेवलाय आणि अजून शेवाय करायची आहे. आणि सौरभ बोला मला रसासोबत पुरी हवी आहे. तर मस्त मम्मीने पुरी पण केली आहे आणि कुरडे पण तळले आहे. अजून काय करते? भजे पण करते. एवढं सगळं मम्मीने केलं आहे कारण सौरभला शेवाय आवडत नव्हत्या.
तर मला खायचे होते तर माझ्यासाठी शेवया आणि सौरभसाठी पुरी। तर मस्तपैकी शेवया रेडी आहे, भजे कुरडे पुरी आणि रस। आता आम्ही जेवण करणार आहोत, है ना सई। तर मी आता फक्त आहे ना मस्त शेवया रस आणि त्यावर साखर घेतली आहे। तर आपण शेवयामध्ये दूध पण खाऊ शकतो, पण आता रसाचा सीजन आहे, आंब्याचा सीजन आहे। तर मस्तपैकी रस केला आहे, आता मी मस्तपैकी खाणार आहे। किती छान लागलं सर, एकच नंबर। तर आता आमचे सगळ्यांचे जेवण झाले आणि सई ना मामासोबत गेली खाली आणि मम्मीचं भांडे घासण्याचं काम चालू आहे। तर तिचे रात्रीचे ना रुटीन आहे, जेवण झालं की लगेच भांडे घासून घेते आणि आता मी ना घर चालते, तिला थोडी हेल्प करते। तर तुम्हाला पण नाही ना। मम्मीचं जेवण लवकर झालं होतं तर ती भांडे घासायला लागून गेली, कारण ना रात्रीचे ना खरकटे भांडे ना घरात ठेवू नये आणि किचन पण आपण ना एकदम स्वच्छ ठेवावा, कारण तिथे ना अन्नपूर्णेचा वास असतो। आणि असं बोलतात की ना रात्री ना आपण झोपल्यानंतर ना लक्ष्मी घरात येत असते, तर ना आपल्या घर ना किचन सगळं व्यवस्थित साफ करून ठेवायचा तर आपल्या घरात ना लक्ष्मी वास करते। तर ना हे सगळे ना तिनेच मला शिकवले, तिचं तुम्हाला मी रुटीन दाखवणार होती। तर तिचं रुटीन आहे तर ना जेवण झाल्यानंतर ना मीही तिला थोडी हेल्प केली, मी घर झाडून घेतली। तर आज खूप सारे भांडे निघाले होते, कारण आपण काही वेगळं स्वयंपाक केला ना खूप सारे भांडे निघतात। आणि आज रस शेवाया पुऱ्या भजे कुड्या असं खूप सारं केलं होतं तर खूप सारे भांडे पण निघाले होते। तर तिचे भांडे झाले, त्यानंतर ना तिचं हे ना असं कारण्यावरती ना दुसऱ्या मजल्यावर हातात तर ना खूप सारी धूळ येते आणि ना आता सध्या ना खूपच वारं सुटलं होतं तर तिने ना सगळं कारण किती पण पुसपास करा तरी पण खूप धूळ येते घरामध्ये। तर तिने रात्री ना भांडे घासल्यानंतर तिचं रोजचं आहे का सगळे ना किचन स्टाईल सगळे ना पुसपास करून। तर ना तिचं इथे ना सगळं फर्निचर केलेलं आहे, त्याच्या त्यामुळे ना जास्त काही भांडे खराब होत नाही, पर फर्निचरवर ना खूप सारी धूळ बसते। तर ती रात्री ना स्वयंपाक झाल्यानंतर सगळे भांडे वगैरे जेवण झाल्यानंतर ना सगळं आवरल्यानंतर सगळं फर्निचर पण पुसून घेते, कारण त्यावर पण खूप धूळ बसलेली असते। तर अशा प्रकारे ना तिचं हे रोजचं रुटीन असतं आणि त्यानंतर ना ती सगळं पुसपास झाल्यानंतर ना माठही भरून ठेवते, कारण रात्री माठ भरून ठेवला ना मस्तपैकी ना सकाळी ना गारगार पाणी प्यायला भेटतं, कारण ते फ्रीजचं पाणी पित नाही त्यामुळे ना ते माठातलंच पाणी पितात आणि माठातलं पाणी पिणे ना शरीरासाठी चांगलं असतं। तर फ्रीजचं पाणी गार असतं पण ते हानिकारक पण असतं, त्यामुळे ना ती रात्रीच आहे ना माठ पण भरून ठेवते, म्हणजे सकाळी आपल्याला ना मस्तपैकी ना गारगार पाणी भेटेल। तर अशा प्रकारे ना तिचं माठही भरून झालं आणि किचन पण एकदम स्वच्छ पुसून झालं। त्यानंतर तिने ना किचनचे आपण ना किचन पुसण्याचे कपडे असतात तेही स्वच्छ पाण्याखाली ना मस्त धुवून घेतले आणि ना म्हणजे आपल्याला सकाळी ना स्वच्छ ना सुकलेले आणि स्वच्छ किचन पुसण्यासाठी कपडे यूज करता येईल। तर अशा प्रकारे ना तिचं सगळं किचन क्लिनिंग झालं आणि ना सौरभने तिकडं गाद्या टाकलेल्या होत्या। तर अशा प्रकारे ना सगळं आवरलं गेलं। तर तुम्हाला ना माझ्या मम्मीचं नाईटचं रुटीन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडलं। तर आता आहे ना सौरभने ना सगळ्यांसाठी गाद्या पण टाकले आहे आणि मम्मी अजून आहे ना माठ भरतीये, रात्रीचा माठ भरून ठेवला का मस्त गार असतो।
तर आता सगळं काय काम आवरले तर आता मी मस्त झोपतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.